ज्ञानवापी मशीद प्रकरणी वाराणसी कोर्टानं मशिदीच्या वजूखाना भागाला सोडून इतर भागात भारतीय पुरातत्व खात्याला सर्वे करण्यासाठी मंजुरी दिली. या प्रकरणी पुरातत्व खातं पाहणीचा अहवाल 4 ऑगस्टला जिल्हा न्यायाधीशांना देणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर भागाकडे पावसानं पाठ फिरवली. अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. अहमदनगरमधील शेवगाव बसस्थानकाचं काम संथगतीनं सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. बसस्थानकातल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना चालताना त्रास सहन करावा लागतो. बसस्थानकातील खड्डे तरी बुजवा अशी मागणी प्रवासी करतात. बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचवड गाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत शालेय ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. पोषण आहारात फळ्या आढळल्यात. मध्यान्ह भोजनावेळी योग्य काळजी घेतली नसल्यामुळे हा प्रकार घडलाय, त्यामुळे यात संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत असलेल्या कळवा वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. 5 महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं, मात्र 5 महिन्यातच या प्रकल्पाची दैना झाली. ठाणे शहरातल्या वागळ इस्टेटमधील मुख्य रस्त्यालगतचा आणि किसन नगरला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली. विशेषतः किसन नगर क्रमांक 2 इथल्या रहिवाशांना वागळ इस्टेट मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. पावसामुळे रस्त्याचं डांबरही उखडलंय आणि खड्डेही पडले. विठूळ माऊलीचा गजर म्हणजे